गुलाबाची पॉलीहाऊसमधली लागवड बाहेरच्या वातावरणापेक्षा बरीच भिन्न असते. पॉलीहाऊसमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या जातींमध्ये प्रामुख्याने फर्स्ट रेड, व्हर्साय, टिनेकी, नारंगा, फर्स्ट लेडी, इंका, साचा, अखिटो, कॉन्फेट्टी, व्हाईट नोब्लेस, स्कायलँड या जातींचा समावेश होतो. गुलाबाच्या लागवडीसाठी जमीन तयार करताना प्रथम जाड मुरुमाचा थर द्यावा. नंतर त्यावर 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी 3 ट्रक लाल माती, 1 ट्रक शेणखत आणि 200 ते 400 किलो भाताचे तूस हे व्यवस्थित पसरून मिसळून घ्यावं. लागवडीपूर्वी मातीचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक असतं. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 1 लिटर फॉर्मेलिन किंवा फॉर्मेल्डिहाइड मिसळून द्रावण तयार करावं. 100 चौरस मीटर क्षेत्रासाठी 75 लिटर पाण्यामध्ये 7.5 लिटर फॉर्मेल्डिहाइड मिसळावं. हे द्रावण झारीने मातीवर शिंपडावं. नंतर सर्व क्षेत्र लगेचच पॉलिथिनने अशा प्रकारे झाकून घ्यावं. त्यानंतर 5 दिवस ते तसंच झाकलेलं ठेवावं. 5 दिवसानंतर पॉलिथिनचा कागद काढून घ्यावा. एक आठवडा जमीन तशीच उघडी ठेवावी. त्यानंतर प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी 100 लिटर या प्रमाणात संपूर्ण क्षेत्राला पाणी द्यावं. त्यामुळे फॉर्मेल्डिहाइडचे जमिनीत राहिलेले विषारी अंश हे निघून जातील. जमिनीमध्ये वापसा तयार झाल्यानंतर गादी वाफे तयार करावेत. पॉलीहाऊसमध्ये गुलाबाची लागवड गादी वाफ्यावर दुहेरी ओळ पद्धतीनं केली जाते. वाफे तयार करताना आधी वाफ्याच्या लांबी रुंदीनुसार दोरी ओढून आखणी करून घ्यावी. त्यानंतर 1.5 फूट उंच, 3 फूट रुंद आणि पॉलीहाऊसच्या लांबीनुसार योग्य लांबीचे गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यात 50 सेंटीमीटर अंतर चालण्यासाठी तसंच अंतर मशागतीसाठी ठेवावं. वाफ्यावर कडेच्या दोन्ही बाजूंनी 25 सेंटीमीटर अंतर ठेवून 2 खुंट्या ठोकाव्यात. दोरीच्या सहाय्याने गादी वाफ्यावर 2 ओळींची आखणी अशा पद्धतीनं करावी. 2 ओळींमधलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवावं.
या दोन ओळींवर गुलाबाच्या कलमांची लागवड करावी. पॉलीहाऊसमध्ये वर्षभर गुलाबाची लागवड करता येते, मात्र शक्यतो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ही लागवड करावी. गादी वाफ्यावर कलम लावताना कलमाच्या जोडावरील पट्टी सोडून टाकावी. नंतर कलमाची पिशवी फाडून कलमाची हुंडी गादी वाफ्यावर अशा प्रकारे लावावी. हुंडीभोवती माती नीट दाबून बसवावी. 18 सेंटीमीटर अंतरावर दुसरं रोप लावावं. रोपाची लागवड करताना कलमाचा जोड 5 ते 7 सेंटीमीटर जमिनीच्या वर राहील याची काळजी घ्यावी. जोडाच्या खाली वाढणारी वांज फूट काढून टाकावी. रोपांची लागवड पूर्ण झाल्यावर रोपांना पाणी द्यावं. सर्वसाधारणपणे 1 चौरस मीटर क्षेत्रात 6 झाडं लावावीत. 2 ओळ पद्धतीत 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवलं जातं, तर 2 रोपातलं अंतर 18 सेंटीमीटर ठेवलं जातं. पॉलीहाऊसमध्ये फुलांची उच्च गुणवत्ता राखण्यासाठी रोजच्या रोज आंतरमशागतीची कामं करावी लागतात. पॉलीहाऊसमध्ये दमट वातावरणामुळे 2 रोपांमधल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर शेवाळ वाढतं आणि 2 रोपांमधली जागा कडक बनते. त्यासाठी दर 15 ते 20 दिवसांनी एकदा पंज्याच्या साह्यानं 2 रोपांमधील माती मोकळी करून घ्यावी. काही वेळेला विशेषतः पावसाळ्यामध्ये 2 गादी वाफ्यातल्या जागेमध्ये पाणी साचून शेवाळ तयार होतं. अशा प्रकारे 2 वाफ्यांमधल्या जागेमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. याचबरोबर डोळ्याच्या जोडाखाली येणारी वांज फूट वेळोवेळी काढून टाकावी. अशी फूट काढून न टाकल्यास ती जोराने वाढते आणि फुलांचं उत्पादन कमी होतं. पॉलीहाऊसमध्ये फुलं तयार होण्याची प्रक्रिया वर्षभर चालू राहावी यासाठी रोजच छाटणी केली जाते, किंबहुना रोज फुलांची काढणी करताना छाटणी आपोआपच होऊन जाते. युरोपियन बाजारपेठेसाठी फुलं निर्यातीचा हंगाम हा ऑक्टोबरमध्ये सुरू होत असल्यानं सप्टेंबर महिन्यात मात्र सर्व झाडांची छाटणी केली जाते. छाटणीपूर्वी सिकेटर 20 PPM तीव्रतेच्या 22 टीन या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडून घ्यावी. छाटणी करताना प्रत्येक फांदीवर 2 डोळे ठेवून फांदी छाटावी. छाटणीनंतर 2 गादी वाफ्यांमधल्या मोकळ्या जागेत पडलेला पालापाचोळा, फांद्या, सुकलेल्या फांद्या गोळा करून फेकून द्याव्यात. छाटणीनंतर फांदीच्या कापलेल्या भागावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कापलेल्या भागावर लगेच बोर्डो पेस्ट लावावी. छाटणी केलेल्या प्रत्येक फांदीवर 15 ते 20 दिवसातच अनेक नवीन शूट फुटू लागतात. यापैकी 2 मजबूत शूट ठेवून बाकीचे खुडून टाकावेत. एका फांदीवर 1च शूट वाढू दिल्यास जास्त मजबूत आणि लांब दांडा मिळतो. मात्र रोग किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन 2 शूट ठेवावेत. काही वेळा एका फांदीवर 3 शूटही मजबूत वाढतात. खराब झालेली, अळीनं खाल्लेली, वाकडी झालेली किंवा अतिशय बारीक आणि अशक्त देठ असलेली कळी पूर्ण वाढू न देता लगेचच खुडून टाकावी. ज्या फांदीवरून ही कळी खुडली त्या फांदीतल्या अन्नसाठ्याचा वापर करून घेण्यासाठी अशी फांदी जमिनीलगत वाकवावी. या वाकवलेल्या फांदीवर लगेचच नवीन फूट वाढू लागते. यापैकी फांदी वाकवलेल्या जागेजवळचं 1च मजबूत शूट ठेवावं आणि बाकीची फूट काढून टाकावी. काही वेळा या वाकवलेल्या फांदीच्या शेंड्याला नवीन फूट येते, ती मात्र लगेचच खोडून टाकावी. आवश्यकतेपेक्षा जास्त जाड झालेल्या फांद्याही
छाटणी करताना दोन डोळे ठेवून काढून टाकाव्यात. काही फांद्यांच्या शेंड्याकडील बाजूला कळीऐवजी नवीन शूट फुटतात, अशा फांद्याही छाटणी करताना दोन डोळे ठेवून काढून टाकाव्यात. या छाटलेल्या फांद्यांवर वाढलेल्या शूटपैकी दोन शूट ठेवून बाकीचे खोडून टाकावेत. छाटणीनंतर साधारणपणे 6 ते 9 आठवड्यात कळी वाढून फुलं काढणीला येतात. काही वेळा मुख्य कळीची वाढ होत असताना त्याच देठावरील पानांच्या बेचक्यातून नवीन कळ्या किंवा फूट बाहेर येते. ह्या कळ्या आणि फूट लहान असतानाच खोडून टाकावी. कळीला योग्य आकार मिळावा यासाठी प्रत्येक कळीवर छोटे छोटे नायलॉनच्या जाळीचे तुकडे बसवावेत. या छोट्या जाळ्यांना फ्लोरल प्रोटेक्शन नेट असं म्हणतात. ह्या जाळ्यांमुळे कळीचा आकार वाढतो, तसंच पाकळ्यांची संख्याही वाढते. गुलाबाचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी लागवडीच्या वेळेस वाफ्यांमध्ये प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी 12 ते 15 ग्रॅम डायमोनियम फॉस्फेट मिसळावं. त्यानंतर 2 आठवडे पिकाला कोणतंही खत देऊ नये. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात डायमोनियम फॉस्फेट 19:19:19 आणि मॅग्नेशियम सल्फेट ही खतं दर चौरस मीटर क्षेत्रासाठी प्रत्येकी 8 ते 10 ग्रॅम या प्रमाणात प्रत्येक आठवड्यात द्यावी. 5व्या आणि 6व्या आठवड्यामध्ये हीच खतं दर चौरस मीटर क्षेत्रासाठी प्रत्येकी 10 ते 12 ग्रॅम प्रत्येक आठवड्याला द्यावी. त्यानंतर फुलं येण्यास सुरुवात झाल्यावर खतांचं प्रमाण वाढवून प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी प्रत्येक आठवड्यात 18 ते 20 ग्रॅम इतकं करावं. रोपांच्या लागवडीनंतर सुरुवातीला 2 आठवडे झारीनं पाणी द्यावं, त्यानंतर ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं. रोपांना लागणारं पाणी हे हंगाम आणि जमिनीतला ओलावा यावर अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे प्रति चौरस मीटर क्षेत्रासाठी 3 ते 5 लिटर पाणी गुलाबाच्या पिकाला दररोज लागतं. पिकाला द्यावयाच्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त नाही ना हे आधीच तपासून घ्यावं, नाहीतर वाफ्यात मातीवर मोठ्या प्रमाणात क्षार साचून जमिनीची प्रत खराब होते. निर्यातीसाठी गुलाबाच्या फुलांची काढणी, प्रतवारी आणि पॅकिंग अतिशय काळजीपूर्वक करावी. निर्यातीसाठी शक्यतो घट्ट कळी अवस्थेतच फुलांची काढणी करावी. फुलांची काढणी दिवसातून 2-3 वेळा करावी. फुलांची काढणी घट्ट कळी अवस्थेत कळीचा रंग दिसू लागल्यावर म्हणजेच पिनहोल स्टेजला करावी. या अवस्थेत कळीच्या टोकाला टाचणीच्या आकाराचं छिद्र असतं. फर्स्ट रेड सारख्या काही जातींमध्ये बटरफ्लाय स्टेजलाही काढणी केली जाते. या अवस्थेत कळीच्या बाहेरील 2 ते 3 पाकळ्या मोकळ्या झालेल्या असतात. प्रत्येक जातीनुसार फुलांच्या काढणीची अवस्था थोडीफार भिन्न असते. पॉलीहाऊसमध्ये 1 चौरस मीटर क्षेत्रामधून वर्षभरात जातीनुसार 140 ते 200 फुलं मिळतात. काढणी करताना फांदीवर 2 डोळे ठेवून उर्वरित सर्व दांड्यासहित कळी कापावी. काढणीसाठी वापरायची सिकेटर 20 PPM तीव्रतेच्या 22 टिनच्या द्रावणात वारंवार बुडवून घ्यावी. कट अँड होल्ड प्रकारच्या सिकेटरने फुलांची काढणी करून फुलं लगेचच पाणी असलेल्या छोट्या ट्रॉलीमध्ये टाकणं ही खरं तर योग्य पद्धत आहे. काढणीनंतर फुलांचं तापमान कमी राहावं यासाठी पॉलीहाऊसमध्ये ठराविक अंतरावर शेडिंग नेट लावावी. काढणी केलेली फुलं लगेचच शेडिंग नेट खालील भागामध्ये पाण्याच्या बादलीत ठेवावीत. ह्या पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यासाठी 20 मिलीग्रॅम सोडियम हायपोक्लोराईड किंवा ब्लीच पावडर आधीच मिसळावी. या पाण्याच्या बादलीतली फुलं 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाला
होल्डिंग रूममध्ये 30 मिनिटे ठेवावी. त्यानंतर 12 ते 16 अंश सेल्सिअस तापमानाला ही फुलं 30 मिनिटं ठेवावीत. त्यानंतर फुलांचं प्रीकूलिंग करावं. त्यासाठी फुलं प्रीकूलिंग चेंबरमध्ये 30 मिनिटं ठेवावीत. या चेंबरमध्ये 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड हवेचे झोत फुलांवरून सोडले जातात. त्यानंतर फुलं 2 अंश सेल्सिअस तापमानाला कोल्ड स्टोरेजमध्ये म्हणजे शीतकक्षात ठेवावीत. अशा प्रकारे फुलं थंड करण्याची शीतसाखळी पूर्ण होते. रेफ्रिजरेटर व्हॅनच्या उपलब्धतेनुसार शीतकक्षातली फुलं बाहेर काढून वातानुकूलित खोलीत प्रतवारी आणि पॅकिंगसाठी आणावीत. हाताळणी व्यवस्थित करता यावी यासाठी आधी फुलांच्या देठावरील सर्वात खालची 6 ते 8 पानं काढून टाक. यालाच डी लिफिंग असं म्हणतात. हे काम अशा प्रकारे हातपंजाच्या सहाय्यानं किंवा यांत्रिक पद्धतीनं करता येतं. त्यानंतर फुलांची प्रतवारी करावी. प्रतवारी करताना पाकळीवर किडीनं खाल्ल्याचे डाग असलेली पाकळी खरचटलेली, पानांवर भुरीचे अवशेष तांबूस डागांच्या स्वरूपात शिल्लक असलेली, अळीनं कळी खाल्लेली, वाकडे देठ असलेली, वेडी वाकडी उमललेली अशा प्रकारची सर्व फुलं बाजूला करावीत. प्रत्येक कळीच्या देठावरची पहिली 5 ते 6 पानं स्वच्छ आणि निरोगी आहेत का याचंही प्रतवारी करताना निरीक्षण करावं. फुलांच्या दांड्याची लांबी मोजण्यासाठी खुणा आखलेल्या विशिष्ट टेबलावर फुलांची प्रतवारी करावी. देठाच्या लांबीनुसार 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर आणि 70 सेंटीमीटर किंवा यापेक्षा जास्त लांब देठ असलेली फुलं अशा गटांमध्ये फुलांची वर्गवारी करावी. स्वयंचलित ग्रेडिंग मशीनच्या साह्याने ही प्रतवारी अतिशय वेगानं करता येते. त्यानंतर 40 ते 50 सेंटीमीटर पर्यंत लांब देठ असलेली फुलं स्थानिक किंवा थोड्या दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवावीत. 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांब देठ असलेली फुलं निर्यातीसाठी पाठवली जातात. निर्यातीसाठी प्रतवारी केलेल्या फुलांचे गुच्छ बांधताना विशिष्ट अंतरावर खिळे ठोकलेल्या लाकडी साच्यांचा वापर करावा. या साच्यांमध्ये 40 सेंटीमीटर व्यासाची फुलं पुढे आणि 35 सेंटीमीटर व्यासाची फुलं मागे अशा पद्धतीनं ठेवली जातात. अशी एकूण 20 फुलं एकावर एक रचतात. त्याचवेळी देठावरची जास्तीची पानं काढून टाकावीत. 20 फुलांचा एक गुच्छ रबर बँडने बांधावा. बांधलेल्या गुच्छांचे देठ कमी जास्त लांबीचे असतात. यासाठी बांधलेल्या गुच्छांचे देठ लाकडी साच्यावर असलेल्या खुणांच्या आधारे 50, 60, 70 सेंटीमीटर अशा अंतरावर कापावेत. फुलं असलेल्या भागाला नागमोडी अस्तराचा CFB कागद गुंडाळून गुच्छ परत पाण्याच्या बादलीत ठेवावेत. हे गुच्छ 120 सेंटीमीटर लांब आणि 25 सेंटीमीटर रुंद अशा आकाराच्या खोक्यांमध्ये भरावेत. गुच्छ भरताना 10 गुच्छ एका बाजूला तोंड ठेवून भरावेत. पुढचे 10 गुच्छ विरुद्ध दिशेला तोंड ठेवून भरावेत. अशा प्रकारे एका खोक्यामध्ये 600 फुलं बसवावीत. खोकं बंद करून त्यावर जातीचे नाव, प्रत, संख्या, पाठवण्याची तारीख ही माहिती लिहावी.
खोक्याचं वजन करून तेही खोक्यावर लिहावं. प्रतवारी आणि पॅकिंगच्या काळात फुलांचं तापमान शीतकक्षापेक्षा बरंच वाढतं. त्यासाठी अशा फुलांचे खोके रेफ्रिजरेटर व्हॅनमध्ये ठेवण्यापूर्वी त्यातील उष्णता काढून घेणं आवश्यक असतं. म्हणूनच फुलं भरलेल्या या खोक्यांचं प्रीकूलिंग करावं. प्रीकूलिंग करताना 2-4 अंश सेल्सिअस तापमानाच्या हवेचे झोत खोक्यांवरून 15-20 मिनिटं सोडले जातात. थंड हवेचे झोत खोक्यांना असलेल्या छिद्रातून आत शिरून फुलं हळूहळू थंड करतात. अशा प्रकारे थंड झालेली फुलं 2 अंश सेल्सिअस तापमानात रेफ्रिजरेटर व्हॅनमधून निर्यातीसाठी विमानतळावर पाठवली जातात.